नवीन मे महापालिकेच्या वाशी प्रथम संदर्भ रुग्णालयामध्ये बाह्य यंत्रणेद्वारे सीटी स्कॅन तसेच डायलिसिस मशीन उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी आला होता. यासाठी अनुक्रमे 5 वर्षासाठी सीटी स्कॅन करिता 3,22,00,000 तर डायलिसिससाठी 8,65,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली होती. या प्रस्तावावर विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले, जिथे खासदार राजन विचारे यांनी डायलिसिस मशीन खरेदी करण्यासाठी उपलब्ध करून दिलेला जवळपास 1 कोटीचा निधी परत का पाठवावा लागला याचा जाब विचारला. 1 कोटीचा म्हणजे मशीन किती आल्या असत्या? 10 मशीन आल्या. 10 मशीन आल्या असत्या आणि तुम्ही प्रस्ताव तुम्ही आणलेला आहे 9 करोड 8 करोडच्या आसपास. तुम्ही 5 वर्षात द्यायचं मशीन चालवायचं द्यायचं. फुकट मशीन तुम्हाला येत होत्या तर कोणाच्या बापाचं नुकसान होत होते? तर कोणाच्या बापाने सांगितलं तुम्हाला येऊ नका? काय करताय का तुम्ही? कुठले आरोग्य अहो तुम्हाला ज्यावेळेस तुमची तुम्हाला तुमचं खरं पाहिलं तर मला वाईट बोलावं काय वाटत? तुम्ही इथं 8-8 करोड रुपयांसाठी तुम्ही आणता लोकांना देण्यासाठी, म्हणजे मशीन आणणार तो वापरणार 8 करोड रुपये त्याला द्यायचं आणि फुकटमध्ये तुम्हाला 10 मशीन भेटतात. तसं जर 6-7.5 लाखाची घेतली असेल तर जास्त झाल्या असत्या. तुम्हाला फुकटमध्ये 10 मशीनीसाठी खासदार निधी देतो आणि तो तुम्ही निधी परत पाठवता आणि हा दुसऱ्या लोकांकडनं एक आमच्याकडे मान्यता मागता की बाबा आम्हाला दुसऱ्याने मी यावं तुम्हाला मशीनी द्यावं मी 5 वर्ष तुमची सेवा करावी त्याच्या अनुषंगाने तुम्हाला 5 वर्षामध्ये 8 करोड रुपयाच्या आसपास पैसे घेऊन जावं. हे काय लावलंय काय? कोणाचा पैसा आहे का? आम्हाला आम्हाला याचाच विषय पाहिजे की 1 करोड तुम्ही वेळेमध्ये का घेतलंय? अरे माझं म्हणणं असं आहे जिथे आरोग्य अधिकारी रमेश निकम यांनी निधी आला असल्याचा निर्वाळा देत विहित वेळेत निर्विदा प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे परत गेला असल्याचं सांगितलं. माननीय राजन विचारे साहेब यांनी डायलिसिस मशीन साठी साधारणतः जवळपास 1 कोटीचा निधी उपलब्ध करून दिलेला होता आणि मी स्वतः चेक मी स्वतः चांगला होता, परंतु दरम्यानच्या काळामध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नाही तो त्यांचा स्टिप्युलेटेड पिरियड असतो आणि त्याच्यामुळे तो निधी परत पाठवतो. जिथे आरोग्य विभागाचा गलथान कारभारावर टीका करीत दोषींवर कारवाईचे सूतोवाच महापौर सुधाकर सोनवणे यांनी दिले. या संदर्भामध्ये सन्माननीय खासदार राजनजी विचारे यांनी 1 कोटी निधी या महापालिकेला देऊ केला होता. मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं ना की शिक्षण आणि आरोग्याचा एवढा भोंगळ कारभार होता की सन्माननीय खासदाराने दिलेला जो निधी आहे योग्य वेळेत टेंडर न निघाल्यामुळे, कारण कसं आहे केंद्र शासनाने राज्य सरकारचे जे काही निधी येतात ते खासदार आमदार निधी यांना 31 मार्चच्या अगोदर जर प्रशासकीय मंजुरी मिळाली नाही तर तो निधी लॅप्स होतो आणि त्यामुळे त्यांचा हा निधी लॅप्स झालेला आहे. त्यामुळे निश्चितपणे कामामध्ये दिरंगाई झालेली आहे किंवा या ठिकाणी टेंडरमध्ये त्या ठिकाणी त्यांना जो रिस्पॉन्स आहे तो मिळालेला नाहीये याची देखील चौकशी करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. व्हिडिओ जर्नल दिनेश राठोडसह स्वप्नाली देसाई यांचा रिपोर्ट.